केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्रामपूर तहसीलदार यांना निवेदन. निषेध आंदोलनात माजी सैनिक व युवकांनी मोठा सहभाग. देश सेवा करणाऱ्या सैनिकांविषयी युवकांना कुठलाही निर्णय मान्य नाही व जे युवक शिक्षण घेऊन सैन्यात भरती होतात त्यांच्या शिक्षणाशी व जीवनाशी खेळखंडोबा करत केंद्र शासनाला जो 4 वर्षात नोकरी करून घरचा रस्ता दाखविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा पक्षाच्या वतीनं व सैनिकांच्या वतीनं व भरत्या मारत असलेल्या या युवकाच्या वतीनं संग्रामपूर येथे निवेदन देऊन निषेध करण्यात आला. यावेळी माजी सैनिक व भरती मारत असलेले युवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय मारोडे व तालुका कार्याध्यक्ष अरुण निंबाळकर, प्रदीप झालटे, हमजू सुरतने, श्रीकांत झालटे, श्याम बोरपी, आशिष बकाल, चेतन बकाल इत्यादी नागरिकांनी निवेदन देती वेळी हजर होते. केंद्र सरकारने जे सैनिकांबद्दल आणि देशात आणि राज्यातल्या युवकांबद्दल जो खेळखंडोबा सुरू केला आहे, युवकांना संपवण्याचा जो खेळ सुरू केला आहे, हा फार आपल्या युवा पिढीसाठी घातक आहे. एकतर कोरोना काळात 2 वर्ष मोदी सरकारने बिलकुल नोकऱ्या दिल्या नाहीत, त्यात काही युवा पिढी संपली. त्यानंतर आता जो सैनिकांसाठी जो 4 वर्षाचा अग्निपथ योजनेचा हा कार्यक्रम राबवला, हे एक खाजगीकरणाकडे मोदी सरकारचं सैनिकांना खाजगीकरणाकडे न्यायासाठी एक पाऊल म्हटलं तरी काय वावगर ठरणार नाही. मोदी सरकारने राज्यातली सरकारी सगळ्या कंपन्या, रेल्वे, विमानतळ सर्व आपल्या अडाणी अंबानीला विकणं सुरू केलं, त्याच प्रकारचा हा एक मला सैनिकांबद्दलचा एक पाऊल वाटते. तरी हा मोदी सरकारने हे अग्निपथ योजनेचं हे आपलं हे काम सुरू केलं, हे थांबवावं आणि ह्या हे पाऊल मागे घ्यावं. अन्यथा राज्यात तालुक्यात प्रत्येक तीव्र आंदोलन सैनिकांच्या वतीनं करण्यात येईल असे यावेळेस मी सांगू इच्छितो.